अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र।
ऍम्ब्युलन्स आम्ही तुम्हाला देणार नाही, मुंबईला घेऊन जाणार नाही, जळगावला घेऊन जाणार नाही, मोफत तुमचे इलाज करणार नाही. मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून 30 वर्षापासून 25 वर्षापासून राजकारणामध्ये आहोत आणि या काळामध्ये कुणाला ना कुणाला आपण मुंबईला घेऊन गेलो, जळगावला घेऊन गेलो, पुण्याला घेऊन गेलो, मोठमोठे शस्त्रक्रिया त्यांच्यावर केले आणि ते इलाज केलेले आहेत. डोळ्यांचे ऑपरेशन आपण केलेलं आहे आणि म्हणून तुमच्या सुखदुःखाचे वाटेकरी आम्ही आहोत. आपले सगळे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की यावेळेला पुन्हा कमळाच्या फुलावर शिक्का मारून आपल्याला या गावाचा विकास करण्यासाठी या सर्वांना एक भेटून द्यावं. आपण सगळे गतिशील मंडळी आहोत, त्यामुळे जास्त वेळ भाषण करत नाही. कारण तुम्हाला की फार जास्त सांगायला लोक बाहेरच्या लोकांना सांगितलं गोष्ट वेगळी आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहे. म्हणून मी आपल्या जास्त वेळ ठिकाणी आणि आपल्याला अजून गावाकडे फिरायचं आहे, पूर्ण वाट पूर्ण करायचं आहे आणि म्हणून आपण सर्वांना पुन्हा मी या ठिकाणी विनंती करतो. आपण दररोज लोकांशी बोला की एवढे कामं कधी झाले का, सगळे कामं आपले पूर्ण झाले आहेत. गाव दुरुस्त आहे, गाव दुरुस्त होत आहे. सोनपुरीवर आपण एवढं मोठं सुंदर मंदिर केलं, एक गावातलं आकर्षण केलं, त्या ठिकाणी आपण स्वर्गाचं आहे. आपण त्या ठिकाणी सगळं हिरवं करतोय, पूर्ण टेकडीचं स्वरूप बदलून टाकतोय. आता तुम्ही पुढच्या वर्षी पावसाचं पाहता सगळी हिरवीगार टेकडी दिसेल, झाडं दिसतील, तुम्हाला लॉन दिसेल, तिथे फिरायला ट्रॅक दिसेल, सगळं त्या ठिकाणी करतोय. म्हणजे लोक बाहेरून जिल्ह्याभरातले 2 जिल्ह्यात लोक पाहायला येतील त्यांनी काय केलं असं आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. त्यासाठी ती मदत, तुमचं सहकार्य, तुमचे आशीर्वाद अशी अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी आपण सर्वांनी अगदी बरोबर सांगून शेजारी पाजारी नात्यात गावात सगळ्यांना सांगायचं की काय करतो, एवढा विकास गावाचा होतोय, एवढी चांगली कामं होत आहेत. त्यासाठी भाजपला मतदान करा, कमळाच्या फुलाला मतदान करा असे आपण सर्वांनी विनंती करावी. अशी विनंती मी आपल्या या ठिकाणी करतो. आपला जास्त वेळ ठिकाणी घेत नाही. नुकतं नारायण कोणाला मला जायचं आहे, दुसऱ्या गावाला मला जायचं आहे, कार्यक्रमही घेतलेला आहे. त्यामुळे आता आपण सर्वांनी 6 तारखेपर्यंत कुठे न थांबता आता हे सहकार्य करायचं आहे. 6 तारखेला आपली निवडणूक आहे, त्यामुळे 6 तारखेपर्यंत आपण सर्वांनी आम्हाला मदत करावी, आपल्या पक्षाला पुन्हा एक निवडून आणावं. मी तुम्हाला दाव्याने सांगेल की 25 सदस्य आपल्या यावेळेला निवडणार नाही, एकही पडणार नाही येते. आजपासून कामाला लागावं एवढी विनंती करतो. जय हिंद, जय भारत.